श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहीत आहे की दिवाळी हा मुहूर्त जो आहे दिवाळीचे पाच दिवस हे अतिशय शुभ मानले जातात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सोने चांदी भांडी खरेदी करत असतो परंतु प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य नाही त्यामुळे सोने चांदी एकवेळ खरेदी नाही केले तरी चालेल परंतु मी काही मौल्यवान वस्तू या आपण या दिवशी खरेदी करायच्या आहेत तर याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे या वस्तू जर आपण खरेदी केल्या या वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला दहा ते वीस रुपये लागू शकतात तर आपल्या घरामध्ये पैसा हा कधीही कमी पडत नाही आपल्या घरामध्ये सौभाग्य प्रगती ऐश्वर तर यामध्ये वाढच होते धनत्रयोदशी या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरीचे पूजन केले जाते या दिवशी माता लक्ष्मी कुबेर धन्वंतरी आणि यमराज यांचेही पूजन केले जाते तसेच हा दिवस सोने चांदी भांडी खरेदीसाठी शुभ मानला जातो या दिवशी जर आपण एखादं का शुभ कार्य केलं तर यामध्ये तेरा पटीने त्याचे शुभ असे लाभ आपल्याला मिळत असतात तसेच या दिवशी आपण दिवे लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आता या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी तर याचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते तर यामागे काय कथा आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते आणि यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला या दिवशी कोणत्या छोट्या वस्तू आहेत ज्या अतिशय मौल्यवान आहेत ज्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपली संपत्ती वैभव तर यामध्ये वाढच होते प्रत्येकाला परवडतील तर अशा वस्तूंची खरेदी आपण या धनतेरसला करू शकतो लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होईल आणि तिच्या आशीर्वादाने आपल्याला काहीच कमी पडणार नाही तर यासाठी आपल्याला या, या वस्तूंची खरेदी ही करायलाच हवी आता धनत्रयोदशी आहे ती आहे दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला आणि दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी म्हणजे दहा हो नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी या तिथीला प्रारंभ होणार आहे आणि अकरा नोव्हेंबरला दुपारी एक वाजून छप्पन्न मिनिटांनी ही तिथी समाप्ती होणार आहे धनत्रयोदशीची जी पूजा आहे तर ती संध्याकाळी ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो तर या प्रदोषकाळी केली जाते आणि त्यामुळे ही पूजा आपल्याला दहा हो नोव्हेंबरला करायची आहे ज्या वस्तू आपण खरेदी करणार आहोत तर ते आपल्याला दहा नोव्हेंबरला करायच्या आहेत या पूजेचा मुहूर्त हा एक तास आणि छप्पन्न मिनिटे असणार आहे हा शुभमुहूर्त दहा नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे या कालावधीमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजाही करू शकतो आपल्याकडे असलेली संपत्ती आणि धन याच्याबद्दल आपल्या मनात असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा जो धनत्रयोदशीचा दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा मानला आहे या दिवशी आपले धन पैसे सोने चांदी तर यांची पूजा करून आपल्या कुटुंबाची प्रगती व भरभराट व्हावी तर अशी प्रार्थना केली जाते व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी हा दिवस अतिशय महत्वाचा असतो ज्या धनामुळे आपले पोषण होते तर त्या धनाची या दिवशी पूजा केली जाते धन म्हणजे पैसा तसेच स्त्रीसूक्तानुसार वासू म्हणजेच पृथ्वी जल वायू अग्नी सूर्य तर यांना सुद्धा धन म्हटले आहे तर या दिवशी आपण कोणकोणत्या वस्तूंची खरेदी करायची तसेच मी शेवटी हे सुद्धा सांगणार आहे की कोणत्या वस्तू या चुकूनही आपण या दिवशी खरेदी करायच्या नाहीत सुरुवातीला आपण पाहूया की या दिवशी आपण कोणत्या वस्तूंची खरेदी ही करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी विड्याची पाने ही आपल्याला खरेदी करायची आहेत प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला विड्याची पाने लागतात मग विड्याची पाने जर तुम्हाला एका शुभ मुहूर्तावरती खरेदी करायची असतील तर याला धनत्रयोदशीसारखा दुसरा मुहूर्त मिळणे शक्य नाही हे जे पान विड्याचे आहे तर हे आपण प्रत्येक पूजेमध्ये म्हणजे लक्ष्मीपूजनामध्ये वापरणार धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये वापरणार त्यामुळे तुम्ही या दिवशी विड्याची पाने खरेदी करा विड्याची जी पाने आहेत तर या पानाच्या देटामध्ये माता लक्ष्मी असते मध्यभागी सरस्वती तसेच पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव आणि डाव्या बाजूला पार्वती माता विराजमान असतात तसेच तुम्ही दोन विड्याची पाने एकावरती एक ठेवायची आहेत आणि वरच्या विड्याच्या पानावरती कुंकू ओलं करून स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन दोन उभे दंडक काढायचे आहेत आणि मधोमध या स्वस्तिकवरती आपल्याला सुपारी ठेवायची आहे आणि हा जो विडा आहे तर तो धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा पूजा साहित्य विसर्जित करतो तेव्हा हा विडा सुद्धा विसर्जित करायचा आहे तर ही पहिली वस्तू आहे की विड्याची पाने आपल्याला खरेदी करायची आहेत दुसरी वस्तू आहे धनत्रयोदशी या शब्दामध्येच आहे ती म्हणजे धने अतिशय महत्वाची म्हणजे तुम्ही काहीही खरेदी नाही केले तरी चालेल परंतु तुम्ही अख्खे धने हे या दिवशी खरेदी करायलाच हवेत थोडे का होईना तुमच्या घरात असतील तरी सुद्धा थोडे तरी धने हे खरेदी करून घरी आणायचे आहेत दहा रुपयेचे जरी तुम्ही धने खरेदी करू शकला तरी सुद्धा चालेल आणि हे धने तुम्हाला या पूजेमध्ये माता लक्ष्मीसमोर किंवा मा समोर एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत धनतेरसची पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर यातील दोन दोन धने हे कुटुंबातील सदस्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे लक्षात घ्या फक्त कुटुंबातील सदस्यांना द्यायचं आहे बाहेरच्या व्यक्तींना देऊ नये आणि उरलेले धने तुम्ही स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये वापरू शकता किंवा ते धने पेरून त्यापासून तुम्ही कोथिंबीरसुद्धा वाढवू शकता किंवा हे धने एका लाल कपड्यामध्ये लाल पोटलीत बांधून तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तिसरी वस्तू आहे या दिवशी आपण खरेदी करायची आहे ती आहे कुंकू हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पूजेमध्ये धार्मिक विधीमध्ये कुंकुवाला खूप महत्त्व आहे तर हे कुंकू आपण खरेदी करायचे यातील कुंकू हे धनतेरसच्या पूजेमध्ये वापरायचे तसेच तुम्ही श्रीयंत्रावर कवड्यांवर या दिवशी कुंकुवाने कुंकुमार्चन करू शकता आणि हे कुंकुमार्चन केलेले कुंकू एका डबीत भरून तुम्ही जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाल तर तेव्हा कपाळा ला लावून जाऊ शकता आणि उरलेले कुंकू तुम्ही तुमच्या रोजच्या देवपूजेतसुद्धा वापरू शकता थोडे का होईना कुंकू धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावे यानंतर कुंकवा एवढेच महत्त्व असते पूजेमध्ये त्या म्हणजे अक्षता तर तुम्ही थोडे तांदूळसुद्धा या दिवशी खरेदी करायचे आहेत आपण अक्षता जर या दिवशी खरेदी केल्या तर आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते अक्षता ह्या अतिशय शुभ मानल्या आहेत तसेच त्या समृद्धीचे प्रतीकसुद्धा मानलेले आहेत त्यामुळे थोड्या अक्षता यासुद्धा आपल्याला खरेदी करायच्या आहेत यानंतर आहे ते आहे लक्ष्मीची पावले तुम्ही लक्ष्मीची पावले या दिवशी खरेदी करा मग ती तांब्याची घ्या किंवा चांदीची घ्या आणि ह्या पावलांना आपल्याला विधिवत अभिषेक करायचा आहे आणि यानंतर आपल्या उमऱ्याच्या दोन्ही बाजूला ही जी पावले आहेत तर ती पावले लावायची आहेत यामुळे माता लक्ष्मीचे आगमन हे आपल्या घरामध्ये होते यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे ते आहे गणेश मूर्ती किंवा मा माता लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्याकडे नसेल तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्याप्रमाणेच तुम्हाला एक मातीचा दिवा किंवा पंती ही खरेदी करायची आहे तुमच्याकडे जरी दिवाळीमध्ये लावण्यासाठी पंत्या असतील मातीचे बरेचसे दिवे असतील तरीसुद्धा तुम्ही एक दिवा हा खरेदी करायचा आहे आणि हा जो नवीन दिवा आपण खरेदी केलेला आहे तर धनत्रयोदशीच्या दिवशीच आपण यमदीपदानसुद्धा करत असतो तर या दिवशी तेरा दिवे लावण्याची सुद्धा पद्धत आहे तर यमदीपदान हे का केले जाते आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा अपघाती किंवा अपमृत्यू होऊ नये तो टाळण्यासाठी यमदेवांना प्रार्थना केली जाते आणि हा यमदीप दान जे आहे तर ते केले जाते आणि त्यासाठी जो दिवा लागणार आहे तर तो तुम्हाला या दिवशी नवीनच खरेदी करायचा आहे आणि हा जो दिवा आपण लावतो तेव्हा त्या वातीचे जे तोंड आहे तर ते दक्षिण दिशेला आपण करून हा दिवा लावायचा आहे यानंतरची वस्तू आहे ती आहे केरसुनी जिला लक्ष्मी पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे केरसुनी हिला आपण लक्ष्मी मातेचे प्रतीक मानतो आपल्या घरामध्ये ती स्वच्छतेचं काम करत असते परंतु लक्ष्मीपूजनामध्ये त्या पूजेमध्ये केरसुनीशिवाय शिवाय लक्ष्मीपूजन हे अपूर्ण मानलं जातं त्यामुळे केरसुनी ही तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि लक्ष्मीपूजनामध्ये ही केरसुनी जी आहे तर तिची पूजा ही आपल्याला करायची आहे यानंतर आहे ते आहे पितळेचा कलश समुद्रमंथनातून धन्वंतरी देव जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातामध्ये पितळेचा कलश होता ज्यामध्ये अमृत होते आणि त्यामुळे आपण पितळेचा कलश या दिवशी खरेदी करू शकता किंवा पितळेचं कोणतंही भांड जरी खरेदी केलं तरी सुद्धा चालेल यानंतर आहे ते आहे अतिशय महत्त्वाचं म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचा अंश आहे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते तर त्या घरात लक्ष्मीच्या आगमनामध्ये कोणताही अडथळा येत नाही स्त्रीयंत्र हे एक असे यंत्र आहे की ह्यामध्ये जी काही पावर आहे तर ती कोणत्याही इतर यंत्रामध्ये नाही तर असे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले आहे या स्त्रीयंत्रामध्ये महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती तर या शक्तींचा वास आहे त्यामुळे धनत्रयोदशीला तुम्ही शक्य असेल तर श्रीयंत्र खरेदी करा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी या श्रीयंत्राची आपल्या देवघरामध्ये स्थापना ही आपल्याला करायची आहे यानंतर आहे ते म्हणजे लाह्या किंवा बत्ताशे तर लाह्या आणि बत्ताशे हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आपण लक्ष्मी पूजनामध्ये सुद्धा बत्ताशे आणि लाह्या या ठेवत असतो त्यामुळे आपल्या लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याला लाह्या आणि बत्ताशे हे सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी दि करायचे आहेत तसेच ग्रह जो आहे जो आपल्याला धन आणि वैभव देतो तर तो शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी सुद्धा लाह्या आणि बत्ताशे याचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवणे हे अतिशय शुभ मानले आहे यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे ज्याच्याशिवाय आपलं जेवण होत नाही तर ते म्हणजे मीठ या दिवशी जर आपण मीठ खरेदी केलं तर आपल्या घराच्या सुखसमृद्धीमध्ये वाढच होते घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही या दिवशी आणलेले मीठ आपण एका बाऊलमध्ये किंवा एका काचेच्या वाटीमध्ये भरून ते घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये जर ठेवले तर आपल्या घरातील नकारात्मकता ही दूर होते आणि आपल्याला आर्थिक संकटांचा सामना हा करावा लागत नाही यानंतर आहे ते म्हणजे चांदीचा शिक्का तुम्ही एक चांदीचा शिक्का सुद्धा खरेदी करू शकता आणि तो धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेमध्ये ठेवून त्यानंतर तुम्ही तुमच्या पर्स पॉकेट किंवा तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तसेच याप्रमाणे अजून तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी करू शकता तर त्या म्हणजे कवड्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आपण कवड्या घेताना त्या पिवळ्या रंगाच्या घ्यायच्या आहेत कारण पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करत असतात त्यामुळे तुम्ही धनत्रयोदशीला या कवड्या घ्या आणि आपल्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करा आणि त्यांची पूजा करा यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहते त्याप्रमाणेच कवड्याप्रमाणेच आपण गोमती चक्र सुद्धा खरेदी करू शकतो ज्या घरामध्ये गोमती चक्र असते त्या घरातील सर्व समस्या या दूर होत असतात तसेच मुलांच्या शिक्षणात आणि नोकरीत काही जर अडचणी येत असतील तर आपण अकरा गोमतीचक्रे लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या मुलांच्या खोलीत ठेवू शकतो तसेच आपण गोमतीचक्र देवघरातही थे ठेवू शकतो तर अशा या वस्तू आहेत ज्याची खरेदी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे तुम्हाला स्त्रीयंत्र गोमतीचक्र किंवा ह्या वस्तू जर खरेदी करणे जमले नाही तर तुम्ही अक्षता कुंकू धने तर या गोष्टी नक्कीच खरेदी करू शकता काहीच नाही जमले तरी तुम्ही दहा रुपयेचे धने परंतु आव्रजून या दिवशी खरेदी करा आणि कोणत्या वस्तू या चुकूनही खरेदी करू नयेत तर लोखंडाच्या वस्तू तसेच ॲल्युमिनियमच्या वस्तू स्टीलच्या काचेच्या वस्तूसुद्धा या दिवशी चुकूनही खरेदी करू नयेत कारण याचा संबंध हा शनी आणि राहूग्रहाशी येतो त्यामुळे शनी आणि राहूचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत तर त्यासुद्धा चुकूनही या दिवशी खरेदी करू नयेत